मुंबई गोवा महामार्गावर माणगाव पोलिसांची धडक कारवाई, सुमारे 200 वाहने जप्त. देशभरात घोंगवणाऱ्या कोरोनारूपी वादळाला समोर जात असताना शासन व प्रशासन विविध लोकोपयोगी निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम केला आहे. राज्यात व देशात संचारबंदी लागू असताना या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर व वाहन बंदी असताना अत्यावश्यक कामाखेरीज वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकल व चारचाकी वाहने रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर जप्त केली जात आहेत. माणगाव पोलिसांनी सुमारे 200 वाहने जप्त केली आहेत व वाहन चालकांना तसा मेमो देऊन 30 तारखेपर्यंत किंवा प्रशासनाचा पुढील आदेश मिळेपर्यंत जप्ती केली असल्याचे समजते आहे. ही कारवाई माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश राज्य व केंद्र शासनाचे असल्याचे पोलीस निरीक्षक इंगवले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन घरीच राहणे योग्य आहे असे देखील स्पष्ट केले आहे. प्रमोद जाधव, ब्युरो रिपोर्ट, TV7 मराठी, माणगाव, रायगड. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.